राधानगरी तालुक्यातील अपटाळ ते कुदळवाडी या रस्त्यावर सात दशक उलटूनही डांबर पडलेले नाही या रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना कसरत करावी लागते वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं नागरिकातून संताप व्यक्त होतोय तुळशी धरण उभारण्याच्या वेळी विस्थापित झालेल्या कुदळवाडी गावाला जोडणारा कुदळवाडी हा रस्ता गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे धरण पूर्ण होऊन चार उलटूनही या रस्त्यावर डांबर पडलेलं नाही दळणवळण आणि मूलभूत गरजांसाठी इथल्या लोकांना संघर्ष करावा लागतोय या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आपटाळ ते कुदळवाडी हा रस्ता अद्याप डांबरीकरण किंवा खडीकरण काही झालेलं नाही आणि तो चार अप्तार, अप्तार चा ते ते तीन चार किलोमीटरचं अंतर असून त्याला बरीचशीच गावं धामोडपासून दुर्गम गावं जोडली जाणार आहेत आणि कुदवाड ते अपटाळ अपटाळ ग्रामपंचायत आमची कुदवाडची असून तिथंपर्यंत आम्हाला तीन किलोमीटर तीन किलोमीटर जायला लागते आणि त्या अंतरापर्यंत आम्हाला पायी चालत जावं लागतं किंवा मोटरसायकल वगैरे जावं लागते आणि त्या ग्रामपंचायतची असतील किंवा गावाची काय आमची जी कामं कुदळवाडकरांची असतील ती कामं आमची एकदम आम्हाला त्रास होतो आहे किंवा तरी अजिबात पूर्णपणे वाहतूक बंदच असते मोटरसायकलसुद्धा जात नाही कच्चा मातीचा रस्ता असल्यामुळं आणि हे महत्त्वाचं म्हणजे आमच्या कुदवाडीपेक्षा म दुर्ग मानवाड ते राधानगरी ते राधानगरी दुर्ग मानावड ते धामोडपर्यंत केळशी बुद्रुक एवढ्या गावांना बऱ्याच त्याचा फायदा ये जा करणाऱ्याचा होणार आहे आणि त्यामुळं हा रस्ता व्हावा आणि शासनानेची दखल घ्यावी एवढी तुळशी धरण झाल्यानं धामोड ते कसबा पर्यंतची हजारो हेक्टर शेती सुजलाम सुफलाम झाली मात्र हे धरण उभारण्यासाठी विस्थापित झालेल्या या गावाला रस्त्यासारखी मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी अजून किती वर्ष झगडावं लागणार असा प्रश्न उपस्थित होतोय गणेश